शेपटी बघा, शेपटीच नाही बघा, दुसरा प्लेट साईज बघा, साईज ही व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करतो कलेटनची अशी व्हिडिओज म्हणजे पापलेट मासा आपल्याला किती 32 पीस होते पापलेट आणि एकदम भारी भेटलं म्हणजे आपण तीनच जाळ टाकले आणि तीन जाळामध्ये आपल्याला 28 भेटले आणि ती पुन्हा टाकलेली तीन जाळ त्याच्यात कमीच भेटले आणि आता आपण अजून घरी नाही गेलो आहे आता वाजलेत 7:30 आणि आता आम्ही कलेटनची जाळं टाकू आणि ती जाळं आहेत आपली 6 जाळं आहेत ती टाकू आणि बघू आज काय भेटते आपल्याला कलेक्टर भेटल आणि भेटली तर मोठी साईज भेटल तुम्हाला बघायला या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा रात्रीची फिशिंग कशी करतात ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायला भेटेल तर आता आपण पहिले जाळे टाकू रात्रीची कलेटाची फिशिंग बघा आता कशी असते मी तर पहिल्यांदाच आलेलो आहे रात्रीचे मोहित येतच नाही धरून घर याला नाही मोहित सर्व आपले मित्र रोज येतात बाबू येतात सूरज आता तात्या झाला थंडी खाते वाटतं मोहित मोहित थंडी खाते एकदम टाकलेले प्रॉपर टाकलेले आहेत कलेटांची झाले आणि बघा आमची कोळी लोकांची कशी मासेमारी करण्याची पद्धत असते आणि मेहनत पण जाम असते मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मेहनत नाही पण खूप मेहनत लागते बघा संपूर्ण खोल समुद्रामध्ये टाकलेले आहेत जाळं आणि बघा आजूबाजूला काहीच नाही फक्त पाणी आणि त्याच्यात आपली बोट आपली 6 जाळं आहेत आणि पहिला टाकत आहे आणि टाकता टाकता मला वाटते 5-10 मिनटं जातील सर्व आपली 6 जाळं आहेत ती टाकून आणि नंतर मग आम्ही 1 अर्धा तास थांबू आणि नंतर आम्ही उचलू तोपर्यंत तुम्ही जाळं बघा कशी टाकतात आणि जरा तो सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा जाळांचा टाकताना जाळं टाकून टाकतील आपले मित्र आणि नंतर मग उचलू बघू आपल्याला कलेक्ट भेटतात का नाही आपले सर्व मित्र आरामात झोपलेले आहेत म्हणजे अजून आपल्याला 1 तास आहे नाही ओलगायला आणि 1 तास आहे आणि सर्व आपापल्या फोन मध्ये सर्व आपत आहेत सर्व आपले आणि आतमध्ये पण आपले 2 मित्र आहेत तुषार निश्चय आणि याचं नाव काय आणि सर्वेश आरामात बसलेत तर बघा अशी असते आमची रात्रीची फिशिंग आरामात जाळ टाकायचं बसायचं आणि फोन मध्ये खेळत राहायचं नाही आता 1 तासाशी ओळखायची नाही आपण झालं आता वाजले 7:30 टाकलं आणि अर्धे तासाने ओळखू 8 वाजलं की ओळखायला जाऊ तर चला तेव्हाच भेटू आणि बघा कलेट माशाची फिशिंग आपण मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत जाळण्यासाठी आणि ते बघा तुम्हाला ही लाल बत्ती दिसत असेल ती निशाणी असते कारण की आता रात्र झाली खूप म्हणजे बघा लाल लाल पेटते आणि आपण पहिला आपला जाळ आलेला आहे जाळामध्ये बघू आज काही बोनी झाली पाहिजे आपल्याला पर्यटनाची सर्व आता मित्र रेडी झालेले आहेत सर्व आता उचलतात आणि थंडी असल्यामुळे सर्वांनी स्वेटर घातलेले आहेत तर आता 4 आणि 1 तासानंतर आम्ही हलू चुलतो बघूया आता काय भेटते सर्वेच मिळेल नाही तर संपूर्ण कालोख आहे मित्रांनो खूप वेळ झाला आपण ओळखत होत कलेटच नव्हता भेटत आणि आता बऱ्याच वेळाने बघा कलेट आलेला आहे साईज बघा मस्त साईज आहे खूप वेळ झाला आणि खूप वेळानंतर आलेला आहे कलेट याला काढते आपला सर्वेश मित्र
बघा दुसरा प्लेट साईज बघा साईज दुसरा आणि नाही दुसरा अजून 5 चाल तरी बसतो आणि दुसऱ्या झालामध्ये 2 आली पहिला झाला एकदम खाली गेला आपला दुसऱ्यामध्ये 2 आली अजून येतील प्लेट नको मोहित शेफ्टी नाही काय बघा मित्रांनो आत्ताच आमचा कलेट गेलेला आणि पुन्हा भेटलेला आहे शेफ्टी बघा शेफ्टीच नाही बघा घे छोटा पापलेट छोटा पापलेट आणि मित्रांनो बघा कलेटांचे जाळामध्ये बघा छोटा पापलेट एकदम मस्त होते बघा छोटा आहे पण एकदम बघायला काय वाटते हे बघा तुम्हाला फ्राय करून खालात ना एकदम भारी लागते एकदम भारी आणि तुषार हे बघा तुषार मग काय मस्त झाला नाही सगळा रात्री बाजाराला जायचं रात्री बाजाराला उद्या भेटू सकाळीच नाही सकाळी बाजाराला जाताना बघू आता हे बघा तुम्हाला तर दाखवते किती आपल्याला कलेटं भेटते जो आपल्याला छोटा पापलेट भेटलेला आहे ते मी असे तर्क करले हे बघा त्याला दाखवतो किती भेटली आपली कलेट आपण कलेटांची जाळं टाकलेली आणि त्या जाळ्यात आपल्याला 4 कलेट भेटलेली होशील का माझी नवरी माझे सर्वात मोठा कलेट भेटलेला आपल्याला आणि इथं आपण पहिली फिटिंग केली पापलेटची म्हणलेली बघा आपल्याला आज एकदम भारी कलेट मिळलेली आहे मोठमोठी ती पण बघा 4 कलेट मिळलेली शेफ्टी आणि 3 शेफ्टीचा कलेट बघा आणि इथं आपल्याला 21 काय 30 पापलेट झाली आणि 4 काय 5 कलेट झाली बघा एकदम प्लस मॉडेल बघा संपूर्ण आज मजा येईल व्हिडिओ बघा एकदम भारी वाटला तर मित्रांनो तुम्हाला ही कलेटांची पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका